माध्यमातून कळकळीचं आव्हान सगळ्यांना करते की आम्हाला माहिती आहे की पहिल्यांदाच आपल्या जगात अशी आणि आपल्या देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ह्याचं कोणालाही माहिती नव्हतं. पण मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की आम्हाला तुमची जास्त काळजी आहे. कोणावरही ज्यांचा हातावर पोट असलेली लोक असतील, जे कामगार असतील, जे मजूर असतील, महिला असतील, निराधार, कोणावरही भूकमारीची किंवा उपासमारीची वेळ आम्ही येऊ देणार नाही ह्याची मी तुम्हाला ग्वाही देते, मी तुम्हाला शब्द देते. आम्ही आहोत, तुमच्यापेक्षा जास्त काळजी आम्हाला आहे आणि म्हणून सातत्याने आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय. त्यामुळेच आज आपल्या इकडे बऱ्यापैकी वितरित होत आहे धान्य पिवळं कार्ड आणि केशरी कार्डानं, आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये अशा लोकांना देखील येणाऱ्या 3-4 दिवसात आम्ही धान्य वाटप सुरू करणार आहोत. धान्याचे मोठे मोठे ट्रक सोलापूरात दाखल देखील झाले, पण बंदी असल्यामुळे, सगळे रोड ब्लॉक असल्यामुळे ह्या ट्रक्सना यायला थोडा वेळ लागतोय. पण जे मोफत धान्य ज्यांना द्यायचं आहे ते देखील ट्रक्स आपल्या इथे 2 दिवसात येणार आहेत आणि मोफत धान्य वाटप देखील होणार आहे. बरेच लोक म्हणतायत की ही केंद्र शासनाची आहे, केंद्र शासनाची योजना ही नंतर आहे, पहिले महाराष्ट्र शासनाची योजनेचं वितरण आता सुरू पण झालं आहे. केंद्र शासनाची जी मोफत धान्याची योजना आहे ती पण 2-3 दिवसात सुरू होणार आहे आणि त्यानंतर देखील जर कोणाला धान्य मिळालं नाही तर आम्ही इथे आहोत आणि तुमच्या मदतीसाठी आहोत. तुम्हाला धान्य मिळाल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही आहे. मला खूप वाटतं की तुमच्यामध्ये यावं, तुमच्यासाठी वाटप करावं. पण वाटप जर मी सुरू केली तर मी तुमचा जीव धोक्यात का टाकू हा पण मला प्रश्न कुठेतरी पडतो की आपण जर गर्दी केली तर एकमेकांना आजार होण्याची शक्यता आहे आणि 14 दिवस आपल्याला कळणार पण नाही, तोपर्यंत आपल्या घरच्यांना पण होईल. आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची, उद्या मला झालं तरी काय नाही पण माझ्यामुळे जर तुम्हाला झालं तर, आणि म्हणून मी कळकळीची विनंती करते की घरात बसा. हे खूप गंभीर हा आजार आहे आणि हा रोग आहे. घरात बसा. जी वाटप आहे ती यंत्रणा म्हणजे आपली जी रेशन दुकानं आहे त्यांच्या माध्यमातूनच होणार आहे आणि व्यवस्थितरित्या होणार आहे. 6 फुटाचं अंतर ठेवून सगळ्याला फोन येतील आणि रोज मी FDJ आहेत, FDO आणि कलेक्टर साहेबांशी बोलते आणि सगळ्यांना धान्य मिळणार आहे. मी विनंती करते की जे वाटप करतायत आणि काही लोक घरोघरी फिरतायत हे खूप रिस्कमध्ये टाकताय तुम्ही लोकांना आणि स्वतःला, आणि म्हणून ज्यांना ज्यांना वाटप करायचे त्यांनी यंत्रणेच्या माध्यमातूनच वाटप करावी. मी जो प्रयत्न करते की यंत्रणेच्या माध्यमातूनच ही वाटप झाली पाहिजे आणि लोकांना राशन मिळालं पाहिजे. आणि कोणत्याही वाटप करण्यास खूप मोठी रिस्क आहे पण आम्ही आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त देखील कोणतीही काही अडचण असली तर नक्की आमच्या संपर्कात या. पण काळजी करू नका, कोणावरही उपासमारीची किंवा भूकमारीची वेळ मी येऊन देणार नाही. मी तुमच्या सोबत आले या कठीण काळात. फक्त स्वतःची काळजी घ्या. कधी नव्हे तर आपल्याला घर बसल्या देश वाचवण्याची संधी मिळते, देशाच्या प्रत्येक नागरिकाला वाचवायची संधी मिळते. आपण ती एक सुशिक्षित, एक संवेदनशील नागरिक म्हणून आपण ती सगळी करूयात आणि तुमची काळजी आम्ही घेत आहोत. तुम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी घरीच बसा थोडे दिवस, एवढी मी कळकळीची विनंती करते. आणि सगळ्यांना व्यवस्थितरित्या धान्य मिळणार आहे ह्याची पण मी ग्वाही देते. जर कोण राहून गेलं तर त्यांची देखील दखल सरकार घेईल, एवढं मी